नमस्कार, मी प्रतिकेश पाटील. आपण पाहतात महाटॉक. सध्या मनोज जरांगे पाटील जे आहेत ते लोणावळवरून जे आहे ते मुंबईकडे कूच करत आहेत. त्यापूर्वी जे आहे ते वाशी येथील वाशी MMC मार्केटमध्ये आहे, ती त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. यावेळेस जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की ॲम्ब्युलन्स असतील, काही असतील, त्यांनी प्रत्येकाने मदत करावी. तर आपण जर मागच्या बाजूस जर पाहिलात तर 4-bed हॉस्पिटल आहे बनवण्यात आलं आहे. यामध्ये जर पाहिलात तर फॅनची सोय सुद्धा करण्यात आली आहे. जर 4-bed हॉस्पिटलची कल्पना, एक ट्रकमध्ये आहे ते 4 bed दाखवण्यात आले आहेत. यामध्ये जे आहे ते औषधं असतील, मेडिसिन असो, फॅन असू दे, हे सुद्धा इकडे उभारण्यात आले आहेत. आपण आता या नेमकी कल्पना ज्यांना सुचली त्यांच्याकडनं आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत. सर, आपल्याजवळ डॉक्टर शिंदे सर, काय प्रवीण शिंदे सर आहेत. सर, नेमकं ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि काय सांगाल सर? आमचे डॉक्टर गिलबिले संजीवनी हॉस्पिटलचे, त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण मराठी बांधवांना मुंबईपर्यंत जोपर्यंत आरक्षण नाही भेटत तोपर्यंत मुंबईमध्ये त्यांची सेवा करा म्हणून. त्यामुळं आम्ही आणि संजीवनीचा सगळा स्टाफ मुंबईमध्ये मराठी बांधवांना सेवा देण्याकरता आलो. आता हे 4-bed जे हॉस्पिटल बांधण्यात आलं, यामध्ये कुठल्या कुठल्या सुखसुविधा देण्यात आल्या त्याला काय सांगा? आता याच्यामध्ये IV आहेत, ओरल टॅबलेट्स आहेत, सिरप आहे, ऑक्सिजनची सुविधा आहे, ECG आहे, 4 bed आहेत जे आपण प्रॉपअप करू शकतो. आणि इमर्जन्सी पेशंट असेल त्याचं ECG आणि करून आपल्याला काही वाटलं अटॅक वगैरे आहे तर आपण इमर्जन्सी सेंटरला पोहोचू शकतो. ऑक्सिजनची कमतरता कोणाला वाटली तर तिथं आपण ऑक्सिजन लावू शकतो त्यांना. आणि हायर सेंटरला रेफर करेपर्यंत आपण चांगला हे सपोर्ट करू शकतो पेशंटला. आणि आतापर्यंत म्हणजे औषधांच्या साठ्यामधले कुठले कुठले औषधं आधी आहेत ते आता जसं की ते खूप लांबून चालत येत आहेत कार्यकर्ते असेल किंवा तर त्यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोळ्यांच्या सुखसोयी म्हणजे करण्यात आल्या नेमकं काय? नेमकं आपण इथं पेन किलर, त्यांना ORS, एनर्जाल आणि ग्लुकॉन्डी वगैरे पुरवत आहोत. आणि जास्त म्हणजे जिथं ॲस्थेनिया वगैरे वाटतो पेशंटला आपण त्यांना IV वगैरे देऊन मदत करतो. नक्की जर पाहिला तर अंतरवली सलाटी ते मुंबई हा प्रवास सुरू होता. यावेळेस नक्की किती पेशंट जे या गाडीमध्ये म्हणजे आले ट्रकमध्ये किती काय सांगा? मध्ये आपण जवळपास 1200-1300 लोकांना ओरल टॅबलेट्स आणि सिरप वगैरे दिले आणि जवळपास 100-150 लोकांना आपण IV माध्यमातून रिकवर केलं. नक्कीच अजून काही त्यांचे स्टाफ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार. सर, नक्की काय सांगाल की यामध्ये कुठल्या कुठल्या सुखसोयी आणि कशा प्रकारचे काय सुखसोयी? ह्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर 4 bed आहेत. 4 bed नंतर ऑक्सिजन सिलेंडर, जर इमर्जन्सीत समजा ऑक्सिजन लागला तर ऑक्सिजन लावून समजा पेशंटला आपण हायर सेंटरला हे करू शकतो. नंतर ECG मशीन आहे, नंतर IV वगैरे इंजेक्शन इंजेक्टेबल जे काय असेल ते, आणि परत जे आपण मेडिसिन देणार आहोत एवढी सुविधा आपण केलेली आहे याच्यामध्ये. तर ह्यामध्ये आम्ही पाटलासोबत गाव बीडपासून इथपर्यंत ताफ्यातच आलेलो आहेत. नक्कीच त्यामध्ये ऑक्सिजनचा नेमका किती साठा जो उपलब्ध आहे यामध्ये गाडीमध्ये काय सांग? ऑक्सिजनचा 4 जम्बो सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे, जेणेकरून जरी इमर्जन्सीला कमीत कमी 1-3-4 जरी लागलं समजा ट्रॉफिकमध्ये पेशंट असला 4 घंट्यापर्यंत ऑक्सिजन पुरवणे एवढा साठा आहे याच्यात. आणि आतापर्यंत मी प्रवास केला त्यामध्ये कुठले कुठले पेशंट जास्त आले म्हणजे असं की चक्कर म्हणजे एकदम कशा प्रकारे? जास्त म्हणजे अशक्तपणा जास्त आणि पोट खराब, पित्त हे, सर्दी, खोकला आणि सर्दी जास्त, आणि पायदुखी हे, कंबरदुखी हे ते, कारण पायी चालत येतात ना त्यामुळे जास्त पेशंट हे आले. नक्कीच सर, आपण पाहिलात तर अशा प्रकारची सोयसुद्धा करण्यात आली आहे. मग नेमकं अजून किती प्रकारचे ट्रक असे इकडे अजून आहेत काय सांग? आम्ही तर फक्त बीडपासूनचा म्हणजे सराटीपासून जे आलो आम्हाला तर ही एकच वेळा नाही आमची सोबत अशी. आपण जर पाहिलात तर मनोज जरांगे पाटील थोड्या वेळातच काही वाशीमध्ये आता येतील, पण जर आपण पाहिलं तर ट्रकमध्ये ते ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलचं रूपांतर ट्रकाला ते ट्रकमधल्या ते हॉस्पिटलचं रूपांतर करण्यात आलं. यामध्ये सिलेंडर आणि काही इतर औषधंसुद्धा उपस्थित आहेत. अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.